शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्त्या नगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ। हिंदी सारस्वताचे एक अतिशय अग्रगण्य असे कवी मैथिली शरण गुप्त यांनी असं म्हटलंय, राम तेरा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवि बन जाए ये सहज संभाव्य है। रामाचं चरित्र पाहिल्यावर मग रामाचं काय, कृष्णाचं काय आणि शिवाजी महाराजांचं काय, यांच्या चरित्रातल्या एक एक गोष्टी ऐकल्याच्यानंतर आजवर साहित्यिकांची प्रतिभा काही स्तब्ध झालेली नाही आहे। कोणी काव्य रचतंय, कोणी कादंबऱ्या लिहित आहे, चित्रकार चित्र काढत आहेत, अव्याहतपणे हे चालू राहिलेलं आहे। मग असं नेमकं आहे काय याच्यात? आपण रामाला आणि विशेषतः कृष्णाला ते पहा, कृष्ण आले वगैरे असं काही कोणी म्हणत नाही कधी, कारण कृष्ण सगळ्यांच्याच हृदयात आहे, लहान मुलांच्यापासनं ते अगदी प्रौढांच्यापर्यंत कृष्ण हृदयात असल्या कारणानं सगळे त्याला एकेरीच हका मारतात। असं रामाचं तर चरित्र इतकं विलक्षण आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नावही राम असंच ठेवलेलं आहे। त्यांना मिळालेली पदवी राजा ही पदवी आहे, ते काही नाव नाही आहे। त्यांच्या राजाराम महाराजांच्या मुलाच्या मुद्रेत राम सुनोह शिव सैषा मुद्रा भद्रा रे असंच म्हटलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरचे जे शिवाजी महाराज होते त्यांची जी मुद्रा आहे ती जर का आपण पाहिली तर ते कायत राम सुनोह असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांचं नाव होतं हे राम होत। शिवाजीराजांनी लहानपणापासूनच रामाच्या आणि कृष्णाच्या या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत। गंमत म्हणजे ही सगळी मंडळी मृण्मयी आहेत। पण त्यांचं चरित्र आहे ते चिन्मयी आहे। राम आणि कृष्ण होते की नाही याच्यावर लोकांनी चर्चा अवश्य करावी, परंतु ही मंडळी लोकांच्या हृदयात आहेत ही तर काढता येणार नाहीत कुणाला भाई। मी अमेरिकेत आणि इतरत्र अनेक ठिकाणी कृष्णाच्या नावाने बेभान होऊन नाचताना लोक पाहिलेले आहेत। एकदा तर मी ग्रँड कॅनियनमधनं परत येत असताना तिथं बऱ्याच गायी होत्या, जर्सी गायी होत्या, त्या 2-4 हजार असतील तिथे। आणि नंतर मी पुढं चालत आलो त्यावेळेला एक 2-4 लोक दिसले, त्यांनी आपल्या इथं मोरपीस लावलेलं होतं, हातात त्यांच्या पावा होता। म्हटलं हा काय प्रकार आहे हे सगळे लोक? मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मोरपीस लावून आणि हातात मुरली घेऊन काय हिंडताय? त्या माणसाने असं उत्तर दिलं की मुरली वाजवले की या गायी जास्ती दूध देतात म्हणाले। ते खरं की खोटं कोणाला माहिती, परंतु हे त्या माणसाने दिलेलं उत्तर आहे। त्यामुळे कृष्णाची मजाच सगळी अशी आहे की लहानपणापासून कृष्ण त्याची जी गुराखी पोरं आहेत त्यांच्यापासून ते तरुणींच्यापासून ते अगदी प्रौढांच्यापर्यंत हृदयात। ही जी सगळी मंडळी आहेत
यांच्याविषयी ज्ञानेश्वराने असं म्हटलेलं आहे, शब्द मावळलिया निवांत निजे, की हे जे शब्दच इथं मावळतात यांचं वर्णन करण्यासाठी शब्दच राहत नाहीत. कुणी मुकम करोति वाचालम असलं म्हटलंय, पण इथं वाचालम मुकम करोति अशी अवस्था होऊन जाते. इथं यांचं वर्णन करायला शब्द तोंडातून ओठातून स्फुटतच नाहीत अशी परिस्थिती आहे. मग वर्णन काय करणार या लोक. पण आहे, मी एक एक गोष्टी आता ज्ञानेश्वरांचाच आधार घेऊन सांगतो, कारण काहीही अडचण आली की ज्ञानदेवांना विचारलं की त्याचं उत्तर आपल्याला तिथे मिळतं. म्हणून ज्ञानदेवांना विचारलं की बाबा, साध्या आणि सोप्या शब्दात भगवंताचे लक्षणं तुम्हाला सांगता येतील का? अगदी साधे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी पूर्ण काही वाचायची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर म्हणाले, मी सहाच गुण सांगतो, फक्त सहा क्वालिटीज आहेत, बाकी काही नसलं तरी चालेल. भगवंताचं निवासस्थान तिथं असतं. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य हे साही सर्व गुण असती जेथ येणे कारणे भगवंत, असं ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. हे सहा गुण असतील, कारण हे सहा गुण असले की जीवनातली आसक्ती जाते, माणसाला आपोआप विरक्ती येते. आसक्ती येते पण ती परमेश्वराच्या भक्तीची आसक्ती आहे. परमेश्वराच्या भक्तीची आस अनेकांना लागते. नंतर श्रीकृष्णाच्या वेळेला जी राधेला लागली होती, राधे काही पात्र खरं नाही आहे, ते रूपक आहे, तो एक दृष्टांत आहे. राध हा धातू आहे, राध म्हणजे भक्ती, त्याच्यावरूनच आराधना असा शब्द आलेला आहे आपल्याला. आराधना म्हणजे काय? भक्ती आहे सगळी. भक्तिरसात न्हावून निघालं की तुम्हाला भगवंत दिसायला लागतो समोर. मग तो निर्गुण निराकार तुमच्यासमोर सगुण साकार होतो. दिसतो म्हणजे काय? शेवटी शिवचरित्र वाचत असताना मला अनेक उल्लेख श्रीकृष्णाचे मिळाले. कवीभूषण तर वेडाच झालेला आहे. मी कालच परवा सांगितलं तसं, हा जो कवींद्र परमानंद आहे त्यांनी म्हटलेलंच आहे, चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम, जसं ते तिकडं भारत आहे तसं हे शिवाजी राजांचं शिवभारत हे आहे. आणि तो कायम त्या विष्णूशी तुलना करतो. शिवाजीराजांचं दर्शन कसं झालं? तर एका हातात कौमोदकी गदा होती आणि दुसऱ्या हातात नंदक हे खडग होतं. सारंग नावाचं धनुष्य खांद्यावर होतं, असं तो वर्णन सगळीकडं करत जातो. त्याच्या मनात शिवाजी महाराजांचं रूप, त्या कवीच्या मनात हे श्रीकृष्णाचं रूप आहे. पण शिवाजीराजेसुद्धा उदाहरणं देतात, ही फार गमतीदार गोष्ट आहे त्यातली. कारण शिवाजीराजांना लहानपणापासून रामायण आणि कृष्णायण म्हणजे महाभारत ऐकवलेलं आहे. कुणी ऐकवले सांगू? केशव भट्ट पुरोहित या नावाचा एक माणूस होता, मुद्दामून ठेवलेला होता त्याला केशव भट्टाला, की लहान मुलांना तू रामायण सांग, समजावून सांग, कृष्णायण सांग, महाभारत सांग, त्या श्रीकृष्णाचं चरित्र सांग. त्यामुळे शिवाजी महाराज हे सगळं त्यांच्या पत्रातनं उद्गारातनं ह्याचे उल्लेख करतात. ज्ञान त्यांनी म्हटले, ज्ञान म्हणजे ते पुणे आणि मुंबई यातलं अंतर किती आहे, 160 किलोमीटर वगैरे, हे ज्ञान नाही आहे याचं उत्तर देणं. कोण बनेगा करोडपतीसाठी ते ठीक आहे, तिथं ती माहिती आहे, हो ते ज्ञान नाही आहे, केवळ माहिती आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यात फरक असतो सगळा.
आपल्याला जे असते माहिती ती ती माहिती असते, ते ज्ञान नाही. तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, तर आत्मज्ञान महत्त्वाचं आहे, अंतर्याम महत्त्वाचा आहे. हृदयाची कवाडं खोलल्याच्या नंतर जे दिसतं थोडक्यात म्हणजे अंतःचक्षू तुम्हाला पाहिजे. ते कसं तर तुम्हाला हे बघताय, अंतःचक्षू मिळाल्याच्या नंतर तुम्हाला श्रीकृष्ण सगुण साकार झालेला दिसतो. ते को दाता, ते म्हणते कोण दाता सगळ्यात कोण आहे, तर दाता शिवाजी महाराज आहे. को जगपालनहार, जग पूछत उत्तर देत शिवनृप हरिअवतार, असं म्हटलंय. को दाता को रण चढो को जगपालनहार, जग बूझत, बूझत म्हणजे विचारते, उत्तर देत मी शिवनृप हरिअवतार, शिवाजी राजे आहेत ते, असं तो म्हणतोय. की दाता सगळ्यात कोण आहे तो आहे. रणचढो म्हणजे रणांगणावर तो लढणारा, आणि रणांगणापासून कधीही परावृत्त न होणारा असा कोण आहे. आणि को जगपालनहार, या जगाचा पालन करणारा कोण आहे, तर कवीनं सांगितलं शिवाजी महाराज आहेत म्हणून. शिवाजी नृप शिवाजी आहेत असं त्यांनी सांगितलं. राजत है दिन राज को कंस मथन प्रभु तंस जामे पुनी पुनी अवतरे. तो सांगतोय की जे अंश हा कुणाचा आहे, की तो परत परत तो अवतार घेणार आहे, त्या श्रीकृष्णाचा अंश आहे. तो कंसाला यांनी ज्या प्रकारे मारलं तसा आहे. त्यामुळं ज्ञान हे आत्मज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान नाही आहे. मी तुम्हाला एक परवाची एक गोष्ट सांगणार होतो, एक दुर्ग सांगायचा राहिला माझा, आणि तो आम्हाला ज्ञानेश्वरीतच मिळाला दुर्ग. मी म्हटलं ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळ्याला उत्तर दे. आम्हाला पहिल्यांदा काही कळे नाही ज्ञानेश्वर काय म्हणत आहेत, हे काही कळे नाही. की तेतो कुंडलिनीयेचा टेंभा अंधारी केला उभा तयात सोजविले प्रभान निमथावरे. 12वा अध्याय काढून बघा, 41 ते 59 श्लोक आहेत. योग दुर्ग असं स्वतःच म्हटलंय त्यांनी ज्ञानदेवाने. योग दुर्ग, योग दुर्ग म्हणजे काय होतो, की लोकांना साध्या शब्दात सांगून कळणार नाही असं अनाकलनीय जे काही ज्ञान आहे, ते मी तुम्हाला दृश्य स्वरूपात, तुम्हाला आत्ता जे दिसत आहे समोर सगळ्या ह्याच्यातलं, त्याच्यावरनं उदाहरणं देऊन तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी तो किल्ला पाहिला आहे देवगिरीचा, देवगिरीचा यादवांचा एक विलक्षण दुर्ग, की मुहम्मद तुगलखालाही असं वाटलं की आपण दिल्लीहून राजधानी इथं घेऊन जावे बाबा, आणि मग तो इथं घेऊन आला. तो जो दुर्ग आहे देवगिरीचा, तो देवगिरीत दिसणारा दुर्ग आहे, लोकांनी पाहिलेला आहे. त्याचा आधार घेऊन ज्ञानेश्वर म्हणतायत कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे, ती शक्ती कशी आहे, ते तो कुंडलिनीयेचा टेंभा, त्या दुर्गात एक अंधारी नावाची जागा आहे बघा, 3.5 वेटोळ्यांची. तुम्हाला मशाल घेऊनच जावं लागतं, 6 मसाल्यांचा टॉर्च वगैरे असणं, काही उजेड बिजेड काही दिसत नाही तिथे. मशाल हिलाल लागतो, आणि तो हिलाल त्या अंधारीतनं जशी वाट तुम्हाला दाखवतो, तशी ती कुंडलिनी त्या साधकाला, ती जी 7 चक्र आहेत मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत, ती वाट दाखवते असं त्यांना म्हणायचं. तो योगदुर्गाचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं. शिवाजीराजांनाही माहिती होतं, शिवाजीराजांनी रचलेले श्लोक मिळालेले आहेत. वासनेचा पूर्णपणे त्याग करणे, या श्रीकृष्णाचा निष्काम कर्मयोग. निष्काम म्हणजे काय, ठेविले अनंते तैसे की राहावे. ह्याच्यातनं लोक वेळावाकडा हे काढतात की आपण आपलं पडून राहावं, जे काय करतोय ते भगवंत करेल, तसला प्रकार नाही आहे हा. निष्काम म्हणजे श्रृंगार टाकून द्यायचा, आसक्ती टाकून द्यायची, पूर्ण आसक्ती नाही, विरक्त जीवन जगायचं. एकदा का तुम्हाला ती विरक्ती कळली की मग तुम्हाला तो ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग असतो ना, तो मार्ग दिसायला लागतो. सर शिवाजी महाराज उत्कृष्ट धनुर्धर होते, किती जणांना माहिती आहे. शिवाजी राजांना लहानपणी ज्या काही विद्या शिकवल्या त्याची एक यादी आहे, त्या यादीत धनुर्विद्या असं लिहिलेलं आहे. मल्लविद्या शिकवली, धनुर्विद्या शिकवली, मग सगळ्या बऱ्याच बरीच मोठी यादी आहेत. मग शिवाजीराजे खरंच धनुर्धर होते का,
आपण तर कधी कुठं वाचलं नाही आहे. पण ज्या वेळेला कार्तलबखानाला उंबरखंडात शिवाजीराजांनी गाठलं की कार्तलबखान पुण्याहून निघाला आणि तुंगारण्यातनं तो उतरत होता, तो वर्ण जसा येत होता तसं खालून शिवाजीराजे चाललेले होते. त्यांना नक्की माहीत नव्हतं कुठल्या घाटाने उतरणारे हा. गाढवलोटीतनं उतरतोय का सवाष्णीतनं उतरलोय का आंबेनळीतनं उतरतोय का कुरवंड्याच्या घाटातनं उतरतोय माहीत नव्हतं. तो कुरवंडा सोडून पुढं आला ना आंबेनळीतनं खाली येणार म्हणजे छावणीच्या तिथे येणार, उंबरखिंडीत येणार, उंबरखंडात येणार हे महाराजांना कळल्यावर शिवाजी महाराज बसले तिथं दबा लावून, दबा धरून बसले सगळे आपले लोक. पहिल्यांदाच आला मुघलांचा हल्ला त्यावेळेला फक्त बाण आले तिथं, लोकांनी बाण मारले धनुष्यातनं. मुघलांची फौज बरीच गारद झाली पण त्यांचे लोंढे येत राहिले. शेवटी इतका दणका घातला कुठं वाट पळायला नाही, परत घाट चढून कोण जाणार हो सगळ्या ह्याच्यात येऊ. शरण यायला लावलं पण त्यावेळेला शिवाजीराजांचं जे वर्णन आहे की त्या घोड्याचं वर्णन आहे, तो घोडाही ढिपाड छातीचा रुंद मानेचा असा तो घोडा आहे. त्याच्यावर शिवाजीराजे पूर्णपणे शुभ्र वस्त्र नेसून बसलेले आहेत, केशराचा शिडकावा केलेला आहे, शिरस्त्राण त्यांनी घातलेला आहे. त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीर आहेत आणि त्या तुणीरात बाण आहेत, भाते आहेत, म्हणजे तुणीर म्हणजे भाता. आणि शिवाजीराजांच्या खांद्यावर धनुष्य आहे असं तर म्हणतो. आता अजून एक गंमत सांगतो. ही जी गंमत आहे ही छत्रसाल बुंदेल्यांनी लिहिलेली गंमत आहे. छत्रसाल बुंदेला हा शिवाजीराजांच्याकडं आला 1671-72 चंपतराय बुंदेल्याचा मुलगा, कालिका कुमारीचा मुलगा. चंपतराय वारला, कालिका कुमारीनं आत्महत्या केली. हा मुघलांच्या नोकरीत लागला, पराक्रम केलंय परंतु त्याला मान आणि प्रतिष्ठा ही काही मिळाली नाही. त्याला मान आणि प्रतिष्ठा अभिप्रेत होती त्याच्यासाठी तो म्हणाला आपण शिवाजी महाराजांच्याकडे जाऊ आणि आपण आपलं काम करू, म्हणून तो आला महाराजांच्याकडे. फार गंमत आहे. त्याच्यावर एक ग्रंथ छत्रप्रकाश नावाचा लिहिलेला आहे, गोरेलाल तिवारी म्हणून होता. त्याच्यातल्या 4 ओळी फक्त सांगतो, फार गमतीदार लिहिल्यात त्यांनी. तो असं म्हणतोय, भैंसा बीन बजाय रिझायो, जे रेड्याच्या समोर बीन वाजवलं, खरके अंग सुगंध चढायो, गाढवाच्या अंगाला सुगंध फासला, सूरदास को चित्र दिखायो, आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं, बधिर कान मे मंत्र सुनायो, बहिराच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे, तशी माझी अवस्था मुघलांच्याकडे नोकरी करून झाली, महाराज नोकरी द्या मला. दिली असते शिवाजी महाराजांनी नोकरी, सैन्यासकट आला होतो पण ते शिवाजी महाराज आहेत. शिवाजीराजे म्हणाले, छत्रसालजी तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. छत्रसाल सामान्य माणूस नव्हता बरं, प्रणामी पंथाचा तो उपासक होता. 20-25 बायका होते त्याला, 70-80 मुलं होती. सगळ्यांची नावं लक्षात होती की नाही देव जाणे. दोघा तिघांना लिहिलेली पत्रं मिळतात. जगतराय हृदय, हृदयेश्वर म्हणून त्याचा होता, भारतीचंद म्हणून एक मुलगा होता, ह्यांना लिहिलेली पत्रं मिळतात. आणि महाराज त्याला म्हणाले, तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, तुम्ही बुंदेलखंडाचे राजे आहात, मी तुम्हाला नोकरी देईन पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अभिप्रेत आहे ती माझ्याकडं नोकरी करून मिळणार नाही. त्यासाठी मी जे महाराष्ट्रात केलं ते तुम्हाला बुंदेलखंडात करावं लागेल. हे तुर्क लोक कपटबलाने आपल्या देशात आलेले आहेत, त्यांच्यावर माझी तलवार ही सदैव उगारलेली आहे. तुम्हाला तलवारीची पाती तोडायची खुमखुमी आली असेल तर या तुर्कांच्या माना तोडण्यात तलवारीची पाती तोडून घ्या. मला विजय मिळतो कारण मला भवानी प्रसन्न आहे म्हणून मला विजय मिळतो. आणि तुम्हाला जर का विजय मिळवायचा असेल तर व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल म्हणून शिवाजी महाराजांचा हा संबंध असा आहे. किती उदाहरणं सांगतो तो आता बघा. शिवाजी महाराज त्या छत्रसालाला सांगतायत, व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण कर, तो तुम्हाला देईल म्हणून. भूषण म्हणतोय, दशरथ जू के राम भय,
दशरथाचा जसा मुलगा राम, वसुदेव के गोपाल, वसुदेवाचा जसा गोपाल म्हणजे कृष्ण झाला, सोही प्रकटे साहिके श्री शिवराज भूपाल, तसे या शहाजीराजांचे शिवाजी राजे हे चिरंजीव हे उपजले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी कुठपर्यंत नेलं, श्रीकृष्ण आहे आणि परत रामापर्यंत त्यांनी नेलं. पण इथं तर कागदोपत्री पुरावा आपल्याकडं आहे आता की छत्रसाल बुंदेला आला होता इथं नोकरी मागायला, त्याला महाराज म्हणतायत की जा, ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करतो, तुम्हाला विजय देईल. आणि पुढं काय सांगितलं माहिती आहे? नुसतंच काही शिवाजीराजांनी श्रीकृष्णाचं नाव ऐकलं आहे अशातला भाग नाही आहे. ते श्रीकृष्णाची विचारधारा यांना गीतेत सांगितलेली ती शिवाजीराजे सांगता येतात. शिवाजीराजा असं त्याला म्हणाले की हे सगळं करत असताना तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही सूर्यमंडळ भेदून जाल, आणि तुम्ही जर का जिंकलात तर तुम्ही जगाचं राज्य कराल, जा. हे गीतेत हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोक्ष्यसे महिम म्हणून लिहिलेलं आहे. हेच शिवाजीराजाने सांगितलं गीतेतलं, हे अर्जुनाला सांगितलेलं वचन. अर्जुन सगळे हातपाय गाळून बसलेला होता, सगळे ते एक भीम सोडला ना या पांडवातला तर बाकी सगळे हातपाय गाळणारेच होते. त्या वेळेस त्याचा फायदा तो दुर्योधन आणि त्याचे भाऊ घेत होते. त्यातला सगळ्यात मोठा जो कली आहे खलनायक आहे ना तो दुर्योधन नाही आहे, दुर्योधनाचा बाप आहे धृतराष्ट्र. सगळ्यात त्याला दृष्टी नाही आहे पण त्याला माहिती आहे सगळं काय आहे, त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे सगळं त्याला कळतं आहे धृतराष्ट्राला. पण इथं हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितवा वा भोक्ष्यसे महिम हेच सांगितलं त्यांनी. किती लोकांनी शेवटी असं आहे, श्रीकृष्ण हा क्रांतीचा दूत आहे, अग्रदूत आहे तो. कोणीही क्रांतिकारक श्रीकृष्णाचं स्मरण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ती क्रांतिकारकांची परंपरा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पर्यंत सावरकरांनी तर इतक्या वेळा शिवाजी महाराज आणखी श्रीकृष्णाचं नाव काढलेलं आहे. त्यांनी आयुष्यात एक आरती रचली बरं का, एक आरती, तात्याराव सावरकरांची आरती. एक आरती कोणावर? शिवाजी महाराजांच्या. एक अनंताची आरती म्हणून दोन कडवी आहेत ती सोडून जेव्हा पण अगदीच छोटी आहेत, पण एकच आरती शिवाजी महाराजांच्यावर तात्यांनी रचली. जयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. त्या आरतीत पुढं काय सांगू, कारण तो स्मरणातनं जातच नाही हो श्रीकृष्ण. ते असं म्हणतायत, साधू परीन त्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवत गीता सार्थ कराया या या इथं या. तुम्ही सांगितलंय ना गीतेत सगळं ते सार्थ करून दाखवण्याच्यासाठी तुम्ही आता भगवान या इथं. कशासाठी? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, असं तुम्हीच म्हणताय तिथं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, मग या इथं साकार करायला या. असं आवाहन, एक विलक्षण आवाहन तात्याराव सावरकरांनी केलेलं आहे. ते तात्यारावांच्या त्यांच्या स्मरणातून हे कधी जातच नाही. त्यांना की गाणं जे सुचलं ना, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, त्याच्यात सुद्धा ते असं म्हणताय त्याच्यात की अग्नी जाळी मजसीना खड्ग छेदितो. अग्नी मला जाळू शकत नाही, खड्ग मला छेदू शकत नाही. हे सुद्धा गीतेतलंच आहे सगळं, की शस्त्र मला इजा करू शकत नाही, कोणी मला मारू शकत नाही. हे गीतेत सांगतायत, हेच सगळं तात्याराव सांगतायत. शिवाजी महाराजांचं स्मरण करतायत. माझ्या हातनं काही चुका झाल्या असेल तर माझा कान पकडण्याचं एकूण जे काय आहे ते सगळं फक्त शिवाजी महाराजांना अधिकार आहे, एवढंच ते म्हणतायत सगळं. पण इथं स्वतः शिवाजी महाराज कृष्णाबद्दल म्हणतायत बाबा की त्याला आठवा, तो तुम्हाला विजय देईल. त्यांना सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही हे करत असताना मृत्यू जर का पावला तर सूर्यमंडळ भेदून जाल. मी शिवाजी महाराजांना कृष्ण माहिती होता की नाही बघा, सगळ्यात बारीक सारी गोष्टी आहेत पण ते येतात. एवढे दांडगे पुरावे असते तर आम्ही अजून दिले, 100 पुरावे दिले असते सगळ्याकडे. परंतु छत्रसाल बुंदेल्यानं जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्या पत्रात आहे.
छत्रसाल बुंदेला हिरदेशाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, मी पुण्याला गेलो होतो, शिवाजी महाराजांना भेटलो आणि शिवाजी महाराजांच्याकडनं काही मी विद्या शिकलो. काय शिकलो? तो म्हणतोय मी शिवाजी महाराजांच्याकडनं धनुर्विद्या शिकलो. लिहिलेलं आहे पत्रात. काय गोष्टी आहेत या एक एक. एक शिवाजी राजे होते, घोड्यांवर विलक्षण प्रेम. यस्याश्वास तस्य राज्यम, यस्याश्वास तस्य मेदिनी, यस्याश्वास तस्य सौख्यम, यस्याश्वास तस्य साम्राज्यम, असा श्लोक रोज शिवाजी महाराज तबेल्यात जाऊन म्हणायचे, पागेत जाऊन म्हणायचे. घोड्यांच्यावरचं त्यांचं प्रेम तर फार विलक्षण आहे की घोड्यांना खायला मिळालं नाही तर त्यांनी लिहिलेलं जे पत्र आहे, दळवटणं म्हणून गाव आहे चिपळूणच्या जवळ, तिथं पागाव होती 40,000, त्यावेळेला लिहिलेलं पत्र वाचलं ना की कळून येईल. एक एक वाक्य वाचलं तर माणूस ते वाचत असताना थरथर कापायला लागेल शिवाजी महाराजांची वाक्य ऐकलं की नाही. हे शिवाजीराजे घोड्यांच्याबद्दल सांगतायत. घोड्यांची उत्तम पारख होती, त्यांना अश्वविद्या शिकवलेली होती. 40,000 घोडी स्वतः शिवाजीराजांची होती. 100,000 शिलेदार होते की याचं स्वतःचं घोडा असतं, अशी 100,000 घोडी बागा आक्रमणाचं युद्ध करण्याच्यासाठी म्हणून. आणि इथं श्रीकृष्ण स्वतः हातात प्रतोद घेऊन त्या अर्जुनाच्या रथावर जाऊन बसला. सारथ्य करायला प्रत्यक्ष भगवान येऊन तिथं बसले. मग विजय साहजिक कुणाचा होणार होता याची कल्पना आहे आपल्या. श्रीकृष्ण कधी असत्य बोलला नाही असं तो म्हणतो बरं का, की मी कधी असत्य बोललो नाही हेच मुळात खोटं आहे म्हणत तो. जे म्हणतो की श्रीकृष्ण एकदा झोपलेला होता आणि तो झोपलेला असताना तिथं पहिल्यांदा दुर्योधन आला. या महाभारताच्या आधी दुर्योधन आला तिथं आणि दुर्योधनाने पाहिलं की श्रीकृष्ण झोपलेला आहे बाबा, कोणीच नाही इथं. म्हणून तो त्याच्या मस्तकाच्या इथं जाऊन बसला वाट बघत की कधी उठतोय श्रीकृष्ण. थरळ्याने अर्जुन आला तिथं आणि तिथं त्यांनी दुर्योधनाला पाहिल्याच्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. आता हे सगळे येत आहेत आणि काही करतायत हे काय कृष्णाला माहीत नाही काय, त्याला सगळं कळलेलं असणार. पण कृष्ण उठला झोपेत ना, आणि उठल्याच्या नंतर दुर्योधनाला तो अर्जुनाला पाहिलं त्यांनी पहिल्यांदा आणि म्हणाला अर्जुना अरे तुला काय पाहिजे, कशासाठी आल्यास माझ्याकडे. दुर्योधन म्हणाला अर्जुन बिर्जुन नाही, मी पहिल्यांदा आलो इथं सगळ्याकडे. तो म्हणाला अरे दुर्योधना ठीक आहे तू पहिल्यांदा आला आहेस, परंतु मी झोपेतनं उठल्यावर अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलेला आहे, त्यामुळं त्याच्याकडं अधिकार आहे, तो लहान आहे तुझ्यापेक्षा. आणि मग दुर्योधन म्हणाला की अरे भगवंता ह्या युद्धात तू जे काही आम्हाला देणार आहेस दोघांना ते सारखं काय असेल ते विभागून दे. तो म्हणाला देतो. म्हणून तो दुर्योधन आणखी अर्जुनाला म्हणाला की एका बाजूला निशस्त्र मी आणि दुसऱ्या बाजूला माझी यादवसेना, काय निवडायचं ते निवडा. अर्जुन म्हणाला भगवंता तू आमच्या बाजूला आहे. दुर्योधनाला आनंद झाला, बरं झालं एकटा माणूस काय करणार नाही, तर आपण आपली सगळी यादवांची सेना घेऊन लढू. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे, ते काही सगळं सांगत नाही. पण हे दोघं येऊन बसतायत तिथं आणि ह्याला काय झोप लागतीये का श्रीकृष्णाला तिथं, त्याला माहिती होतं सगळं. माहीत असताना सुद्धा केवळ आसुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी, अन्यायाच्या अन्यायाला न्यायाने प्रतिकार करण्याच्यासाठी, अविचारावर विचाराने मात करण्यासाठी, अविवेकावर विवेकाने मात करण्याच्यासाठी, म्हणून जर का खोटं बोलावं लागत असेल तर ते श्रीकृष्ण काय श्रीकृष्णाने केलेलं आहे, ते न्यायशातला भाग नाही. बऱ्याच वेळा त्यांनी अनेक लोकांचे बळी दिलेत त्याच्यात, हे सगळं वदवून घ्यायला. की तिकडं द्रोणाचार्य होते आणि तो हत्ती मेला तिथं अश्वत्थामा नावाचा, आणि तिकडं ते सगळ्यांना माहिती होतं आता अश्वत्थामा हत्ती मेला आहे, तो काही मुलगा नाही मेला त्यांचा. तरी पण कृष्णाने सांगितलं याला धर्मराजाला की तू जाऊन सांगायचं तिथं अश्वत्थामा गेला, आणि हळू बोलायचं तोंडातल्या तोंडात नरोवा कुंजरो हात मी. तो काय कुंजर म्हणजे हत्ती आहे का माणूस आहे मला माहीत नाही त्या सगळ्या. त्याने ऐकलं आता काय करणार, भगवंताचं ऐकायला पाहिजे. त्याने ऐकलं आणि तो म्हणाला अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा. द्रोणाने शस्त्र टाकलं तिथं आणि मग पुढं जाऊन त्या दृष्टद्युम्नाने द्रोणांना मारलं. ते जाऊ दे सगळं,
पण इथं या त्या धृतराष्ट्राच्या कृतीच्यामुळे त्याचा रथ जो चार आंघोळ वरनं चालला होता ना, तो जमिनीवर आला खाली, अशी कथा येते का? शिवाजी महाराजांनी आपले वकील अफजलखानाकडं पाठवले होते, पंताजी गोपीनाथ बोकील, की अफजलखान वाईट आलेला आहे, त्याची सेना आहे त्याच्याबरोबर, त्याची सेना घेऊन खाली या, कुठं प्रतापगडच्या पायथ्याशी या, लागेल ती आश्वासनं द्या तुम्ही, तुम्हाला काय द्यायचं असेल सांगायचं असेल सगळं धरून खोटं नाटं वाटेल ते बोला तुम्ही, तुम्हाला नंतर प्रायश्चित्त देऊन मोकळं करतो सगळ्या ह्याच्यातनं, पण त्याला खाली आणा तिथे इथं पाहिजे. एकदा का तो घाट उतरला की त्याची वाट लागणार हे संपलं दिसणारच होतं सगळं. त्यात आणखीन बावळट म्हणजे तो एकटाच आला वर, आणि का अर्धा लोक आणि ते बाकीचं सगळ्या, ते तर आणखीनच काय, कसा काय आला देव जाणे बाबा. एखादा माणूस कल्ला ना की त्याला त्याच्या शक्तीचा जो गर्व चढायला लागतो, त्या शक्तीच्या गर्वामुळं तो कललेला माणूस कलंडायला वेळ लागत नाही, तद्वत ते झालं. पण आपल्या लोकांना शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं, काहीही सांगा पण इथं त्यांना घेऊन या, तुम्हाला मोकळं करीन मी सगळ्या. मग हे जे वर्तन आहे श्रीकृष्णाचं, म्हणजे श्रीकृष्णाचं दुर्योधन आपल्या या धर्मराजाला सांगून केलेलं आणि शिवाजी महाराज सांगून करतात, हे एकच आहे जवळ. पण ते कशाच्या विरुद्ध आहे? आसुरी वृत्तीच्या विरुद्ध आहे, आसुरांच्या विरुद्ध आहे, अविवेकाच्या विरुद्ध आहे. अफजल खानांनी खोटं नाटं सांगून शहाजीराजांना पकडलेलं होतं. मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान यांनी मिळून शहाजीराजांना पकडलेलं होतं, त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी. शिवाजीराजांचा सख्खा थोरला भाऊ संभाजी हा कनकगिरीच्या लढाईत अफजलखानामुळं मारला गेला, त्याचा सूड म्हणून शिवाजीराजांनी असं राहिले. हे काय या सामान्य गोष्टी नाही आहेत, या पचायला जड जात आहेत त्याच्यात, पण या गोष्टी सगळ्या अशा आहेत. तो श्रीकृष्ण, त्याला घोड्यांची इतकी पारख होती की तो रथावर जाऊन बसला, प्रतोद घेतले त्याने हातात, अर्जुन त्या रथावर चढला आणि ते सगळं पाहिलं त्यानंतर गलित गात्र झाला अर्जुन. मग ती गीता सांगावी लागली त्याला, ती जी सगळी भगवद्गीता आहे ती केवळ गलित गात्र होणाऱ्या लोकांच्यासाठी नाही आहे, ती सगळ्यांच्यासाठीच आहे. पण ती गलित गात्र झालेल्या लोकांच्यावर अत्यंत उत्तम प्रभाव पाडते म्हणून ती आहे, की तुम्हाला त्याच्यातनं चेतना मिळते, तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळते. आणि आपल्या स्वकीयांच्या विरुद्ध मग ते अविवेकानं वागतायत म्हणून त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवायची तुमच्यात हिंमत निर्माण होते म्हणून ते गीता त्यांनी सांगितली. ते श्रीकृष्णाचं सगळंच विलक्षण आहे. पहिली या दोघात गोष्टी म्हणजे अत्यंत निर्भय असे लोक आहेत. श्रीकृष्ण म्हणतो पहिल्यांदा भय हे काढून टाका तुमच्यात. आणि शिवाजीराजे कधी आयुष्यात कुणालाही घाबरलेले नाहीत, कधी घाबरलेले नाहीत, कायम त्या लढाईच्या इथं ते आहेत, अग्रभागी आहेत. काही काही वेळा शिवाजी स्वतः अफजलखानाच्या इथं जाऊन स्वहस्ते अफजलखानाला मारायचा, ही काही सामान्याने असामान्य गोष्ट. बेडर दिल पाहिजे त्याला तुमचं, निर्भयता. तशी निर्भयता या श्रीकृष्णाने अनेक वेळा त्या श्रीकृष्णांना दाखवलेली आहेत. निर्भय आहेत सगळ्या, भय मग कसलंही भय नाही आहे. समोर तिथं ते पहिल्यात एवढं प्रचंड मोठं सेना असताना सुद्धा श्रीकृष्ण घाबरलेलं नाही. त्याच्या गमती खूप आहेत. मी मग असे सांगत होतो की श्रीकृष्णाचं चक्र जे आहे ना सुदर्शन, पुढं नंतर महाभारत घडल्याच्यानंतर अश्वत्थामा आला होता, त्याच वेळेला नंतर अश्वत्थामा म्हणाला भगवान तुमच्याकडनं मला एक वस्तू पाहिजे. तुम्ही श्रीकृष्ण म्हणाला काय पाहिजे? तो म्हणाला तुमचं ते सुदर्शन चक्र आहे ना ते मला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला घेऊन जा. अहो ते चक्र म्हणजे काय, सगळी ताकदच आहे, सगळं जे काही आहे ते चक्रात आहे त्याच्या कौमोदकी गदेत आहे. पण त्याला माहिती आहे काय होणार आहे आणि काय नाही, म्हणून त्याने सांगितलं अश्वत्थामाला जा घेऊन म्हणाल. अश्वत्थामा गेला आणि त्याने पहिल्यांदा एका हाताने उचलायचा प्रयत्न केला, ते चक्र आलंच नाही वर. मग दोन हात लावले तरी चक्र येईना. शेवटी त्याने ताणून सगळी ताकद लावली, ते चक्र जागचं हल्लंच नाही तिथनं सगळ्या. पण ते त्याला माहिती होतं आधी. आणि ज्या वेळेला अक्रूराला मुद्दामून पाठवून कंसानी म्हणजे मामानी स्वतःच्या, ज्या वेळेला मथुरेला कृष्णाला बोलवला की कृष्णाचे पराक्रम ऐकून कृष्णाला आता मारायचा, मथुरेला बोलवून मारायचा याला, त्यावेळेला तो कृष्ण आणि बलराम हे दोघंजण निघाले. आणि ते दोघंजण ज्या वेळेला आले तिथं मथुरेत आले,
मथुरेत आल्याच्या नंतर एक हत्ती होता, त्याला दारू पिऊन आधीच माजवून ठेवलेला होता कंसाने. ते दारूचं प्रकरण तेव्हापासून चाललं आहे बरं का महाभारतापासून. कुवलया पीड म्हणून हत्ती येतो, कुवलया पीड. तो हत्ती आला चालून कृष्णाच्या अंगावर, कृष्ण घाबरला नाही, बेडर आहे तो शेवट. ते कृष्णाने त्या हत्तीचा सुळा बाहेर काढला, त्याने जाऊन सरळ हत्तीचा सुळा बाहेर काढला आणि त्या सुळ्यानेच त्याच्या मस्तकाचा वेध घेऊन मारला त्याला. मग तो कंसाला भेटायला नाही गेला, तो गेला भेटायला, तो पहिल्यांदा शस्त्रागारात गेला आणि त्या शस्त्रागारात मोठ्या प्रमाणात शस्त्र ठेवलेली होती आणि तिथं ते एक शिवधनुष्य होतं मोठं. ते शिवधनुष्य केवळ श्रीकृष्णाने उचलल्या क्षणी ते खाडकन मोडलं शिवधनुष्य त्याच्या. मग ती कुब्जा आली त्याच्यासमोर, चंदनाची उटी होती त्या कुब्जेच्याकडे, तिला पाठीला कुबड आलेलं होतं. कृष्णाने विचारलं, अगं तू कुठं चालली आहेस? ती म्हणाली, मी कंसराजांच्याकडे चालली आहे, त्यांना रोज चंदनाची उटी लागते, ती उटी मी घेऊन चाललेली आहे. तो म्हणाला, असं उटी मला दे आज. तिनं दिले, ती म्हणाली, मी परत करेन उटी आणि दिन कंसराजांना. म्हणून तिनं ती उटी दिली. श्रीकृष्णाने एका हाताने ती उटी धरली, दुसऱ्या हाताने ती की हनुवटी धरली आणि तिला सरळ उचलल्यावर तिच्या पाठीचा कुबड्याचा नाश झाला. अत्यंत देखणी स्त्री त्या श्रीकृष्णाच्या समोर, औदार्य औदार्य किती असावं ना, त्याचं हे उदाहरण आहे. अनेक उदाहरणं आहेत. मग चाणूर आहे त्याच्यात मुष्टिक, या सगळ्यांना मला दुष्ट चाणूर मल्लेन शतचंद्रम नभस्तलम असं म्हटलेलं आहे. ते मला इतकी गंमत वाटली की जयराम पिंडे या नावाचा एक कवी होता, हा कवी बंगलोरला गेला आणि बंगलोरला त्याने काव्य वेगवेगळ्या भाषेत करून दाखवलं. त्यांनी काव्य खूप गमतीदार काव्य आहे त्याचं. जगदीश विरंचिक पूछत है मी सृष्टी रचि रखे का न कहा. जगदीश म्हणजे विष्णू, हा श्री तो त्या ब्रह्मदेवाला विचारतोय, तुम्ही सृष्टी की रचना केली पण अहो रक्षणार्थ कुणाला काय काय ठेवलंय, कुठं ठेवलंय? तेव्हा तो ब्रह्मदेव म्हणाला, मी पूर्वेला आणि पश्चिमेला सूर्य आणि चंद्राला ठेवलेलं आहे आणि उत्तर दक्षिण रक्ष नको, इथं साहज है उत साहज हां, उत्तर आणि दक्षिणेच्या रक्षणाला इथं शहाजीला ठेवलं आणि तिथं शहाजहानला ठेवलं. शहाजीराजे ऐकून विलक्षण खुश झाले. त्या कवीनं असं लिहिलंय, द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने. हे स्वतः शहाजीच 12 भाषांचा पंडित आहे. द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले, ऐकलं सगळं. मज म्हणे मृदुल स्वराने ऐसे सिकोन कवी जे मजला पाहती त्या लागी देईन धुरंदर मत्त हत्ती. मी त्याला हत्ती देईन, दिला हत्ती, तो हत्तीवर बसून पुढे तंजावरला गेला. शिवाजीराजे त्याला म्हणाले की एखाद्या कवीची प्रतिभा ही तो कुठल्या भाषेत काव्य करतो ह्याच्यावर अवलंबून असून, तो समस्यापूर्ती कशी करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि स्वतः शहाजीराजांनी कुठली समस्या टाकावी त्या कवीला जयराम पिंडेला, शतचंद्रम नभस्तलम संस्कृतमधली समस्या टाकली. जी दुष्ट चाणूर मल्लेनं शतचंद्रम नभस्तलम असं म्हटलं. ती शहाजीराजांनी टाकलेली समस्या त्या कवीनं सोडवली पुढं. परंतु हे जे संस्कृत आहे, ती भाषा आहे, ती शहाजीराजे आहेत, शिवाजीराजे आहेत, तो प्रतोद घेऊन घोड्यांचा इथं बसलेला आहे. एक गुण मात्र सगळ्यांचा तो सांगितलेला लोकांनी, घोड्यांवरचं प्रेम तर जाऊ दे, पण रामदास स्वामीने असं म्हटलंय, पहिले ते हरिकथा निरूपण. म्हणजे काय पाहिजे तर हरीची कथा, त्याचं निरूपण तुम्ही ऐका सगळ्यात. मग ते हरिवंश असेल आणि काही असेल, त्याच्यात तुम्ही ते वाचल्याच्यानंतर ऐकल्याच्यानंतर तुम्ही हरिते होऊन जाल. दुसरे ते राजकारण, राजकारण आहे ते नंतर आहे. आणि मग काय, तिसरे ते सावधपण. सावध, कायम सावध. त्या सावधतेपायी शिवाजीराजे औरंगजेबासारख्या माणसाच्याकडनं इथं निघून आले. किती सावध असावं माणसाने. आग्रा 1500 किलोमीटर आहे राजगडापासून आणि हा औरंगजेब काय साधा माणूस आहे का? औरंगजेबाने बापाला कैदेत घातलं, बहिणीला कैदेत घातलं, स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं त्यांनी, सगळ्या भावांना मारून टाकलं आणि मग गादीवर आलेला तो. अशा औरंगजेबाच्याकडं जाऊन शिवाजीराजे एकही माणूस न गमावता, एकाही माणसाचा जीव न गमावता शिवाजीराजे राजगडाला परत येतात. ही गोष्ट सावध असल्याशिवाय होणार नाही. त्यांना हाताशी जी माहिती आहे, त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल,
शिवाजी राजांच्या राज्याचे नकाशे काढून पर्वतराय नावाच्या माणसांनी काढलेले नकाशे औरंगजेबाला दाखवले, म्हणजे नकाशे होते त्यावेळेला तिथं. शिवाजी राजांना वाटेत सुटले 17 ऑगस्टला, म्हणजे नद्या भरलेल्या आहेत पाण्याने सगळ्या, आणि वाटेत सरळ आलं तर किती नद्या आहेत मोठमोठ्या, यमुना आहे तिथं, खाली त्याच्या आलं तर चंबळ नदी आहे, चंबळच्या खाली जर का अजून आलं तर नर्मदेसारखी मोठी नदी आहे, पुढं तापी आहे, गोदावरी आहे, सगळ्या नद्या ओलांडत यायचं. आणि मध्ये तर छोट्या छोट्या ट्रायब्युटरीज खूप आहेत तिथं, क्षिप्रा बिप्रा वगैरे सगळ्या. पार्वती नावाची एक नदी आहे, एक गंभीर नावाची नदी आहे. ती गंभीर नदी ओलांडायला त्या सदाशिवराव भाऊला पानिपतला जात असताना 35 दिवस लागले, एक नदी ओलांडायला. गंभीर नावसुद्धा ऐकलं नसेल लोकांनी त्याचं. आणि शिवाजीराजे काय असे, शिवाजीराजे लांबून आले सगळ्यात, न पण सावध होते म्हणून जीव वाचवून आले सगळ्यात. आणि श्रीकृष्णापासूनच ते शिकलेले आहेत, कारण श्रीकृष्ण इतका सावध आहे, कारण समोर कोण आहे, कोण अतिरथी आहे, कोण महारथी आहे, कुणाच्या भातात कुणाचं शस्त्र आहे, कुणी कुणाला शस्त्रविद्या दिलेली आहे. म्हणजे एक साधिक गंमत म्हणून सांगतो की श्रीकृष्णाने खांडवन या अर्जुनाने खांडवन जाळलं ना, त्याच्यात काही नाग होते इकडं तिकडं हिंडत, ते काही होरपळले, ते पळाले तिकडं नंतर, त्यात अश्वसेन नावाचा एक नाग होता. या कर्णाकडं फार विलक्षण अस्त्र होती. या कर्णाकडची जी अस्त्र होती, तर ते अस्त्र एक मंत्र म्हणून त्यांनी ते भारित केलं, मंत्र भारित केलं ते, आणि त्यांनी तो बाण आपल्या धनुष्याला लावला. तो जो नाग आहे अश्वसेन तो येऊन बसला त्या ह्याच्यावर बाणावर. तरी कर्णाने विचारलं तू कोण आहेस, तो म्हणाला मी अश्वसेन नावाचा नाग आहे, मला अर्जुनाचा सूड उगवायचं आहे, त्याने खांडववन जाळलं, नाग कुल जाळलं, मी तिथं जाऊन मारणार आहे त्याला. तो म्हणाला मला तुझी मदत नको, पण बस म्हणाल ठीक आहे. म्हणून त्यांनी तो बाण सोडला, एक अमोघ असं अस्त्र, एक अमोघ बाण, तो जो निघाला अर्जुनाच्या मस्तकाचा वेध घेण्याच्यासाठी. श्रीकृष्ण बघतो येत ना, श्रीकृष्णाला माहिती आहे तो अर्जुनाला लागला तर अर्जुनाचा मृत्यू ठरलेला आहे त्याचा. श्रीकृष्णानं ते अस्त्र जवळ येताच त्यांनी घोड्यांचे पाय मुडपले सगळे, रथ खाली आला आणि तो बाण किरीटाला लागला अर्जुनाच्या, किरीट खाली पडला, अर्जुन वाचला. सावधपणा किती असतो आणि कसा असतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कर्णाने दुसरा बाण काढला, कर्णाने दुसरा बाण काढल्यानंतर त्याला आठवेच ना, तो अश्वसेन नाथ परत आला बरं का तिथनं, आणि तो म्हणाला कर्णाला म्हणाला मी परत जाऊन बसतो तुमच्या बाणावर. सगळ्या पुढं कर्णाचा तो रथ रुतला, तिथं रुतला, आणि मग आपला बाण काढून अर्जुनाने मारला. एक भगदत्त नावाचा माणूस होता, त्याच्याकडे एक वैजयंती नावाचं अस्त्र होत, ते जे वैजयंती अस्त्र होतं ते त्याला इंद्राने, म्हणजे विष्णूचंच अस्त्र, ते विष्णूच्या नावाचंच अस्त्र सगळं, त्या भगदत्ताने ते अस्त्र अर्जुनाच्या रोखाने मारलं. श्रीकृष्णाला हेही माहीत होतं की ह्या अस्त्राने अर्जुन मरणार. त्यावेळेला श्रीकृष्ण ते अस्त्र येत असताना अर्जुनाने अस्त्र याच्या मध्ये उभा राहिला आणि छातीवर घेतलं त्याने, त्याची माला झाली, फुलांची माळा झाली, तिचं नाव वैजयंती माला. ती नाचणारी नाही, ही वेगळी आहे ती. महाभारत असल्या रंजक कथांनी भरलेलं आहे, पण सावध किती आहे हा माणूस, सावध किती आहे त्याची सगळी उदाहरणं आहेत. की तो जो रथ आहे, वरती हनुमान बसलाय बरं का त्या रथावर. अजून एक सावधपणाचं त्याचं उदाहरण सांगतो मी, की महाभारत संपलं सर, किंवा खरं ते संपायच्या वेळेला ते घोडे दमले याचे भयंकर, त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला मी ते घोड्यांना तवाना करतो, तू खाली उतर, रथातनं खाली उतर, मी ते घोडे घेऊन जातो, त्यांना तवाना करतो, पाणीबिणी पाजतो, त्यांना काय त्यांच्या जखमा असतील ते भरतो सगळ्यां, परत येतो. तो म्हणाला ठीक आहे. म्हणून अर्जुन एकटा विरथ होऊन लढायला लागला. तेवढ्यात श्रीकृष्णाने ते घोडे सोडले, तो म्हणाला अरे पाणी नाही आहे इथं. मग त्याने एक बाण मारला, एक बोरवेल काढली अर्जुनाने तिथं, त्याच्यात कोणी पडलेलं दिसत नाही नंतर, प्रिन्स वगैरे असं काही
पण तिथं ते त्याचं सरोवर झालं मोठं, आणि त्या सरोवरात त्यांनी घोडे नेले, ते घोडे धुतले, त्यांना तवानं केलं, त्यांच्या जखमा धुतल्या, आणि त्या घोड्यानं घेऊन तो परत आणला आणि परत सारथ्य करायला बसला तो. स्वतः श्रीकृष्ण हे सगळं करत बसलाय, घोड्यांचा खरारा करतोय, घोड्यांची लीत काढतोय, घोड्यांच्या जखमा बांधतोय तो सगळ्यात. तो आहे भगवान त्या सगळ्यात, आणि तो हे त्या रथावर बसून हे सगळं करतोय. शेवटी ज्या वेळेला हे संपलं, सगळे मारले गेले, कौरवांचा नाश झाला, त्यावेळेला श्रीकृष्ण मारुती गेला वर्ण उडून, मारुती निघून गेला. त्यावेळेला अर्जुन या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला, तू उतर खाली. आता तो म्हणाला, नाही नाही अरे भगवंता तू उतर पाहिल्यान. म्हणून मी नाही उतर, तू उतर. मग अर्जुन उतरला. अर्जुन उतरल्यानंतर श्रीकृष्ण उतरल्या क्षणी तो रथ जळून गेला. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला, हा रथ आधीच जळालेला होता, केवळ माझ्या शक्तिकेमुळे ठेवला होता. मी उतरलो असतो तर रथ जळाला असता, रथाबरोबर तोही जळाला असतास म्हणाल. त्याचं ही जे सावधानता आहे, हे सावधपण आहे, सावधपण शिवाजी महाराजांच्याकडं त्यांच्या नसानसातनं होतं सगळं. आणि म्हणूनच त्यांनी इतक्या लोकांशी झुंज दिली. औरंगजेब हा काही सामान्य माणूस नाही. त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य, हा एक फार महत्त्वाचा भाग लागतो. श्रीकृष्णाच्या 16,100 वगैरे सगळं सोडून देऊ आपण, पण शिवाजी महाराजांच्या त्यांना 8 पत्नी होत्या. साईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, पुतळाबाई आणि गुणवंताबाई, अशा त्यांच्या 8 त्यांच्या भार्या. आणि श्रीकृष्णाच्या मर्जीतल्या 8च भार्या आहेत. सत्ता, सत्या म्हणून एक आहे, भद्रा, कालिंदी, मित्रविंदा, जांबवती, सत्यभामा, रुक्मिणी आणि एक लक्ष्मणा म्हणून येते. त्यात लक्ष्मणा ह्या सगळ्या श्रीकृष्णाच्या ज्या भार्या आहेत, 16,100. नारद हा भयंकर, आपल्याकडे माहिती आहे नारद म्हणजे कळलाव्या माणूस आहे हा सगळ्या ह्याच्यात. नारद मुनी एकदा आले कृष्णाकडून, म्हणाले, अहो भगवान, तुमच्या 16,108 म्हणताय, एखादी कुणाचा हात धरून पळून गेली तर काय करणार म्हणाले तुम्ही ती. श्रीकृष्ण म्हणाले, जाऊन बघा म्हणाले, तुम्हीच जाऊन बघा म्हणाले. काय नारद मुनी जिथं जिथं गेले ना तिथं त्यांना श्रीकृष्णच दिसला तिथं बसलेले. त्याची आपल्याकडे एक बखरीतली कथा आहे बघा, ती काय खरी असेल खोटी असेल, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येऊन बसले तिथं. आणि मग मुघलांचा हल्ला आला आणि मग जो दंगा सुरू झाला त्या मुघलांना काही कळत नाही, कारण सगळेच शिवाजी महाराज दिसायला लागले. इकडं बघ शिवाजी, तिकडं बघ शिवाजी, शिवाजीचं कोणी हेच कळे ना सगळ्याचे. त्या बेतलेल्या त्याच्यावरनं बेतल्यात कथा की काय देऊ नाही शिवचरित्रातल्या, परंतु या ज्या ह्या प्रत्येकीची एक एक कथा आहे बरं का. लक्ष्मणाची एक कथा आहे, सत्याची आहे, भद्राची आहे, सत्यभामीची आहे, सत्रादित्याची, आणि तो मी अनेक लोकांच्या या सगळ्या कथा आहेत, पण तरी एक सांगतो मी. श्रीकृष्ण धनुर्धर होता त्या श्रीकृष्णाचं. मग अशी मी शिवाजी महाराज धनुर्धरांचं उदाहरण दिलं. त्याच्यात लक्ष्मणा म्हणून ही मद्रदेशचा राजा बृहत्सेन याची मुलगी आहे, श्रीकृष्णाची एक भार्या. आणि तिचं ते सगळ्या बसले होते द्रौपदी वगैरे गप्पा मारत. मग त्या बायका बसल्या की मग आज्ञाबद्धने माझाच नवरा आहे तो सगळ्यात भारी, माझा नवरा अमुक आहे वगैरे. मुलं भांडतात तसं चाललेलं होतं त्यानं, माझेच वडील सगळ्यात शक्तिमान आहेत वगैरे. म्हणजे काय पोलीस आहेत का म्हणाले ट्रॅफिकचे वगैरे, तुमच्या सगळ्यांना अडवतात एका हाताने वगैरे. पण ही जी लक्ष्मणा आहेत आणि द्रौपदी आहे, ती द्रौपदीला विचारल्यावर द्रौपदी म्हणाली, अर्जुन हा एकच धनुर्धर सगळ्या जगातला उत्तम धनुर्धर आहे. त्यावर ती लक्ष्मणा म्हणाली, ती म्हणाली, अगं कृष्णे, तुझ्या स्वयंवरात जो पण लावलेला होता त्या पणात वरती मत्स्ययंत्र दिसत होतं, खाली प्रतिबिंब होतं, आणि त्या प्रतिबिंबाकडे बघून त्या मत्स्ययंत्राचा वेध घ्यायचा होता आणि तो अर्जुनाने केला. म्हणाले, माझ्या स्वयंवराच्या वेळेला हे असंच चाललेलं होतं, पण लावलेला होता, मत्स्ययंत्रही होतं तिथं, यंत्राचं प्रतिबिंब दिसत होतं, यंत्राचा आवाज येत होता, पण ते यंत्र कुठे ते काही दिसत नव्हतं. सगळं
म्हणाले अनेक लोक आले, कुणाला धनुष्य उचललं गेलं नाही, कर्ण आला, कर्णाने बाण मारला तो लागला नाही, अर्जुन आला, अर्जुनाने बाण मारला तो बाण चाटून गेला. तो बाण चाटून गेल्याच्या नंतर अर्जुनाला सुद्धा तो भेद करता आला नाही. सगळे शेवटी थांबल्याच्या नंतर श्रीकृष्ण उठले, म्हणाले श्रीकृष्णांनी ते धनुष्य हातात घेतलं, त्याच्यावर प्रत्यंचा चढवली, श्रीकृष्णाने त्या खाली ते प्रतिबिंब पाहिलं आणि तो बाण सोडला आणि श्रीकृष्णाने लक्षवेध करून टाकला. या जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर श्रीकृष्ण आहे, हा तो भगवंत आहे, त्याला सगळ्याच विद्या येत आहेत, त्याला पुढचं दिसतंय. सावध आहे तो, सावध किती सावध असावा त्याचं अजून एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो मी. हा जयद्रथ होता ना, जयद्रथ अभिमन्यूला मारणारा जयद्रथ जो आहे, आणि अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्या त्या सूर्यास्ताच्या आधी मी जयद्रथाला मारेन, नाहीतर मी स्वतः मरेन म्हणून. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला मी रथ माझा आपला जो आहे तो मी जयद्रथाच्या जवळ नेतो, मी माझ्या मायेने सूर्यास्त घडवतो, आणि त्यावेळेला जयद्रथ समोर असेल तू जयद्रथाला मार. पण तो मारत असताना तू एक काळजी घे अर्जुना, की त्याचं मस्तक जे आहे तो त्याचा बाप, त्या बापांनी काही तपस्या करून वर मागून घेतलेले आहेत, की याचं मस्तक ज्याच्यामुळे जमिनीवर पडेल तो जळून खाक होईल म्हणून. तर तू जयद्रथाचं मस्तक मारल्याच्या नंतर ते मस्तक बाणाने उडवत उडवत त्याचा बाप तिथे तपस्या करत बसलेला आहे त्याच्या मांडीवर पडेल असं कर. अर्जुनाने बाण लावले, श्रीकृष्णांनी रथ आणून उभा केला, तो उभा केल्याच्या नंतर तिथं बाण ह्याने मारला, त्याचं मस्तक उडवलं जयद्रथाचं, आणि ते मस्तक फिरवत फिरवत ते शेवटी जयद्रथाच्या बापाच्या मांडीवर पडलं. काय पडलं बघितलं आणि त्याने बाजूला केले पाय आणि ते मस्तक जमिनीवर लागलं आणि जयद्रथाचा बाप जळून खाक झाला सगळ्याच्या. याला सावधपण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी जे काही आहे ते असं. एक अजून कला आहे, नेतृत्व असतं, विलक्षण नेतृत्व आहे या दोघांचं. शिवाजी महाराजांचं नेतृत्व करा म्हणजे सांगायला नको, पण लीडिंग जे असतं, स्वतः नेतृत्व कसं करायचं आणि कोणी करायचं. शिवाजीराजांनी अफजलखानाच्या वेळेला केलंच, शायस्ताखानाच्या वेळेला स्वतः शिवाजीराजे परत गेले, गोटात गेले. 70,000 लोकांच्या गराड्यात शायस्ताखान बसलेला असताना किती लोक असतील शिवाजी महाराजांच्याकडे गेलेले? असतील 200-400 हजार, 70,000 तर नव्हते, पण स्वतः शिवाजीराजे गेले तिथं. लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणतात ते, स्वतः शिवाजीराजांनी लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणून स्वतः शिवाजीराजे तिथे गेले. ते नेतृत्व एवढं खंबीर, एवढं निर्भय, की स्वतःच्या कृतीतनं आपले अनुयायी निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे सगळ्या, ती शिवाजीराजांनी केली सगळी, आणि त्या श्रीकृष्णानेही केली. पण या सगळ्यांच्याकडे एक उत्कृष्ट वक्तृत्व असतं. पुण्यात आमच्याकडं वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक सभा आहे, ते वसंत व्याख्यानमाला वगैरे करतात. मी एकदा मुद्दामून त्यांना म्हटलं होतं की जो स्पष्टपणे वक्तृत्वोत्तेजक सभा असं म्हणेल ना त्यांनाच बोलवा इथं व्याख्यानाला, बाकी काही बोलू नका म्हटलं. कोणी नाही म्हणताय तो लोक प्रश्न जाऊ देतो तो नाही, पण वक्तृत्व या दोघांचं इतकं विलक्षण होतं. सावरकरांनी लिहिलंय की मी श्रीकृष्णाची भाषणाच्या भाषणं पाठ केलेली आहेत सगळे, सभापर्वातले आणि सगळ्यातली भाषणं पाठ केलेली. श्रीकृष्ण शिष्टाई करायला म्हणून जो गेला जमीन मागायला, की पांडव आता परत आलेले आहेत, लाक्षागृह झालं, वनवास झाला, अज्ञातवास झाला, त्या अज्ञातवासात याला ते बल्लवाचं रूप घ्यावं लागलं ना, अर्जुनाला तो ब्रह्मनडेचं रूप घ्यावं लागलं तिथं, की अर्जुन नर्तन शिकवायला लागला त्या. आणि हे सगळे परत आले, त्यांना त्यांना तुम्ही 5 गावं द्या, थळपत, सोनपत, इंद्रपत आणि पानिपत, एक गाव आहे त्यातलं बरं काय, पानिपत एक गाव, त्या गावात 5 गावातलं. म्हणाल काय नाही, सुईच्या आग्रावर मागेल एवढी भूमी सुद्धा मी देणार नाही म्हणाला. मग आणि तो म्हणाला तू एकटा आलायस, मी तुला पकडू, आत्ता पकडलं तर काय करशील तू? तो श्रीकृष्ण हसला फक्त. ज्ञानेश्वरांनी फार छान लिहिलं, ज्ञानेश्वर म्हणतायत चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका,
त्यामुळे मी जर काय तर माझ्या भोवते सुरक्षा कवच माझ्या बरोबरच आहे, काय ते कुठं जाणार नाही. ते याला उमगलं, दुर्योधनाला उमगलं की आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतोय. परंतु श्रीकृष्ण तिथनं बाहेर आल्यावर त्यांनी आपल्या रथात कर्णाला घेतलं. आता हे सगळं जे मी सांगतोय हे श्रीकृष्णाला करायची काही गरज नाही आहे, पण तो त्या कर्णाला काय सांगतोय बघा. कर्णाला, कर्णा तुझ्या आयुष्यातली एक अत्यंत गुप्त गोष्ट मी तुला सांगणार आहे. तू या पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहेस आणि तू त्या असत्याचा पक्ष घेऊ नकोस, तू या सत्याचा पक्ष घे, तुझ्या भावांच्याकडं तू ये. कर्ण म्हणाला, नाही, मी शब्द दिलेला आहे सुयोधनाला, मी त्याच्याकडं जाईन. त्यांनी एक प्रचंड प्रयत्न केला श्रीकृष्णाने, त्याच्यात एक गोष्ट त्यांनी काय सांगावी. तो म्हणाला, द्रौपदी देखील तुला मिळेल ह्याची मी व्यवस्था करतो म्हणून. हा कोण श्रीकृष्ण सांगणार द्रौपदी कर्णाला मिळेल म्हणून? ती सांगितलं त्यांनी, कारण द्रौपदी ही अत्यंत देखणी अशी स्त्री होती त्यावेळेस. ती सुद्धा मी तुला मिळेल याची व्यवस्था करतो. कर्णाने ऐकलं नाही. श्रीकृष्णानं दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनाला कर्ण बळी पडला नाही त्याच्यात. मग श्रीकृष्ण तिथनं आला निघून. पुढे झालं सगळं महाभारत. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजाला एक पत्र लिहिलेलं होतं. ते मिर्झाराजाला त्यांनी सांगितलं, तो यवनाधम बसलाय दिल्लीत, तिथं तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत सगळे, आपण एकच आहोत. आपण सगळे मिळून पहिल्यांदा त्या यवनाधमाचा काटा काढू औरंगजेबाचा. मी तुम्हाला दिल्लीची बादशाही तुमच्या ताब्यात देतो, तुम्ही बादशाह व्हा, तुम्ही राजा व्हा, तिथे येऊन राज्य तुम्ही करा, मिळवण्याची जबाबदारी आमची. हे संभाजीराजाने रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात आहे की माझं सर्वस्व मी पणाला लावायला तयार आहे या सगळ्याच्या. मिर्झाराजाच्या आयुष्यात आणि त्यांच्या एकूण कुळात गुलामगिरी इतकी गेलेली होती, रक्तात मिसळली होती, की कोणी आले नाही तिकडे. आणि शिवाजी महाराजांनी तोही प्रयत्न केला, दिल्लीच्या तख्ताचं एक प्रलोभन ह्यानं दाखवलं सगळ्याच्या. मिर्झाराजा काही बदला नाही त्या सगळ्या. द्रौपदी जशी बदली, आपल्या कर्ण जसा बदला नाही, तद्वतच मिर्झाराजा बदला नाही. पण त्या श्रीकृष्णाची भाषणं वाचा, विलक्षण भाषणं आहेत. ते श्रीकृष्ण केली आहेत का व्यासांनी लिहिले आहेत देवजणी ते सगळे. पण ज्यांनी कोणी लिहिलेली आहेत ना त्याला आयुष्याचं स्वार कळलेल, सगळं सार त्याला पूर्ण पाठ आहे. व्यास असतो ना, व्यास हा वर्तुळाच्या मध्यातनं जातो बघा, आणि तो आपल्या हृदयगर्भातनं जातो, म्हणूनच त्याला वास व्यास म्हटलेला आहे. तसं हृदयाचा ठाव घेणारा तो जो आहे त्याला व्यासपीठ आपण कशासाठी म्हणतो, व्यासांना का आपण एवढा मान देतो या सगळ्याच्यात. पण श्रीकृष्णाच्या भाषणातला काहीच भाग मी सांगतो तुम्हाला, सगळा सांगणं शक्य नाही. भाषणाच्या भाषण पाठ आहेत, किती सांगायची काय नाही असं होऊन जाईल ते. पण 10वा अध्याय काढा तुम्ही, इथेच आहे. हे जे सगळं चाललेलं आहे ना त्याच्यात तो अर्जुन भांबावलेला आहे बरं का. महाभारतात सगळ्यात भांबावलेला माणूस कोण असेल तर तो अर्जुन आहे. सगळ्याकडे सगळ्या प्रलोभनाला बळी देणारा द्यूतापासनं कोण जर का असेल तर तो धर्मराज आहे. सगळ्याकडे सगळ्यात क्रोधी आणि कोपिष्ट एक दुर्वास आपण सोडून देऊ त्यातले तरी असलेल, तरी पण द्रौपदीला जे काही झालं त्याच्यामुळे मी सूड उगवणार असं म्हणणारा एकटा वृकोदर भीम आहे. नकुलसुद्धा आधी पडला त्या स्वर्गाला जाताना, कारण त्याला स्वतःच्या सौंदर्याबद्दल विलक्षण गर्व होता म्हणून तो पडला तिथे. परंतु श्रीकृष्ण त्या 10व्या अध्यायात म्हणतो अर्जुनाला की तू आत्ता मला हे आत्ता मामी भावंड आहेत दोघं जण, म्हणाल तुम्हाला विचारतोयस ना की मी कोण आहे, आता उत्तर देतो मी. तो सारखं विचारत होता, अरे तू आहेस तरी कोण, तू आहेस तरी कोण. पहिल्यांदा त्यांनी त्याच्यात भगवन असं म्हटलेलं आहे त्या, की कोण आहेस भगवंता तू सांग मला. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो, ज्याला विभूती योग असं म्हटलेलं आहे. कृष्ण असं म्हणाला, आदित्यातला सूर्य मी आहे, नक्षत्रातला चंद्र हा मीच आहे, मासातला मार्गशीर्ष हा मी आहे, ऋतूतला वसंत हा मी आहे,
नद्यातली जान्हवी ही मीच आहे, पर्वतातला हिमालय हा मीच आहे, पशुतला सिंह हा मीच आहे, पक्षातला गरुड हा मी आहे, असं तो सगळ्या विभूती सांगतो. तो तुम्हाला आयुष्य देणारा ही मीच आहे, तुमचं आयुष्य हिरावून घेणाराही मीच आहे, माझ्या एका अंशाने मी हे अवघं चराचर व्यापून राहिलं असं ते म्हणत. काय भाषा आहे हो, ही काही वल्गना नाही आहे, ही नुसती वल्गना नाहीच आहे, पण ती जी भाषा आहे ती भाषाच ह्याची एवढी विलक्षण आहे श्रीकृष्णाची. त्या शांतीपर्वात सभापर्वातली भाषा जर का असेल तर आपण काढून पाहावी. आणि शिवाजीराजे जे आहेत ते शिवाजीराजांची जी पत्रं आहेत त्या पत्रातली भाषा बघा. शिवाजीराजांच्या बखरीतले काही उल्लेख आलेत ते अवश्य अवश्य वाचा. बखर आता उत्तरकालीन असतील, पण शिवाजीराजांचा हा जो भाऊ आहे व्यंकोजी तो त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. सावत्र भाऊ आहे व्यंकोजी. शिवाजीराजे त्याला भेटायला गेले दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला, आणि त्याला त्यांनी सांगितलं की आपण शहाजीराजांचेच पुत्र आहोत दोघं आहे, तुम्ही तुकाई साहेबांच्याकडनं झालेला, आम्ही जिजाऊचे पुत्र आहोत. शहाजीराजांना महाराज साहेब म्हणायचे, त्यामुळे शिवाजीराजेसुद्धा महाराज साहेब म्हणतात. की महाराज साहेबांना जाऊन 13 वर्ष झाले, आणि या 13 वर्षात त्यांचं जे काही होतं ते तुम्ही एकट्याने खाल्लं आहे सगळं. मीसुद्धा मुलगा आहे, मलाही मिळायला पाहिजे, त्यांची बिरुद्ध मला मिळायला पाहिजे, त्यांची वस्तू ज्यात अर्धी आहे ती मला मिळायला पाहिजे. आणि ते कशासाठी मागत होते? महाराज साहेबांची आठवण म्हणून शिवाजीराजे भक्त मागत होते, की महाराज साहेबांची आठवण म्हणून मला हे पाहिजे तुमच्याकडून. आणि मग व्यंकोजीराजे होते, एका देवळात भेट झाली, कोलेरून नावाच्या नदीच्या काठी ते देवळ आहे. व्यंकोजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले, आणि व्यंकोजीराजे रातोरात पळून गेले बरं का तिथनं, तंजावरला पळून. एक अजून खपला एक माणूस, लग्न झालं म्हणजे गेला अजून एक वाया त्या सगळ्या घेतला. पण शिवाजीराजे सकाळी त्यांना कळल्याच्या नंतर राजे असं म्हणाले, अरे काय निमित्त पळाले, आम्ही त्यास काय धरीत होतो काय, धाकुटे ते धाकुटे बुद्धी धाकुटी केली, अरे आम्हास बिरुदांची काय गरज, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत, अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे. हे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. ते आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत, काय भाषा होय. शिवाजीराजांचं सामर्थ्यच एवढं होतं या सगळ्याच्यातलं, विलक्षण सामर्थ्य, शाब्दिक सामर्थ्य आणि कर्तृत्वाचं सामर्थ्य, ज्ञान, पण तरीसुद्धा जीवनाबद्दल आसक्ती नव्हती, धनाचा लोभ नव्हता. स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य शिवाजीराजांचं अत्यंत उज्ज्वल होतं, तेही श्रीकृष्णाच्या बाबतीत आहे सगळ्याच्यात. श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाचा नातू या अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र वापरलं ना, आणि त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ जो होता तो गर्भ मृत निपजला, त्याचा सगळ्याचा आळ कृष्णावर घेतला लोकांनी, की तुझ्यामुळे आणि तुझ्या याच्यामुळे हा हे मूल आहे ना, हे मूल जन्मता मृत निपजलेलं आहे. तर श्रीकृष्ण म्हणाला थांबा, आणि पुढे काय म्हणाला तो, तो म्हणाला की मी आयुष्यात कधी असत्य भाषण केलं नसेल, मी कधी युद्धापासून परावृत्त झालो नसेल, मी आयुष्यात ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं जर का असेल तर हा मुलगा जिवंत होईल. मुलगा जिवंत झाला तसा आहे. शब्दाचं सामर्थ्य काय हे जे आहे तो सांगतोय ते चालू, पण त्याला आसक्ती नाही आहे. 16108 जरी असल्या तो एक अहो 16108 आपल्या योगातल्या शरीरातल्या नाड्या आहेत ना, त्याच्याशी संबंध आहे त्याचा. तुम्ही जर का योग वाचला जर का पूर्ण, तर त्या योगातल्या ज्या काही नाड्या आपल्या शरीरात सांगितल्या त्याचाच अर्थ 16108 संख्या आहे. त्याच्या भार्यांच्याबद्दल मी तुम्हाला तरी सांगितलं की शिवाजीराजांचं सगळ्यात आवडते भार्या म्हणजे सईबाईसाहेब होते. सईबाईसाहेबांनी वेळोवेळी त्यांना उपदेश केलेला आहे. सईबाईसाहेब दिसायला नितांत सुंदर होते, निंबाळकरांची मुलगी होती ती. आणि सईबाईसाहेब ज्या वेळेला शहाजीराजे तिथं अटकेत पडले असताना, आता करायचं काय, की शहाजीराजांना सोडवायला जायचं तर हा सगळा स्वराज्याचा खेळ बंद करावा लागतो,
आणि स्वराज्य चालू ठेवायचं असेल तर शहाजीराजांचा बळी जातो वडिलांचा. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सईबाईसाहेब त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की स्वारीसही वाचवावे आणि राज्यही राखावे, ते तुम्हा जमेल करा. हा जो विश्वास आहे, हा विश्वास शिवाजी महाराजांच्या मनात ठासून भरण्याच्यासाठी सईबाईसाहेब तिथं आल्या. भार्या पाहिजे ते अशी पाहिजे ते सगळ्या. भार्या आपल्या पतीच्या मनात विश्वास निर्माण करणारी. अर्धांगी म्हटले कशासाठी म्हटले सगळ्या ह्याच्यात, तेवढ्यासाठी म्हटले की पती की सुख दुःख जे काही असेल सगळं ते सगळं मी बरोबर आपण शेअर करू सगळ्या ह्याच्यात, ते विभागून मी सहन करेन तुमच्याबरोबर सगळं. द्रौपदीशी लग्न ज्यावेळेला झालं स्वयंवर, स्वयंवराला एवढे राजे जमलेले होते, अत्यंत विलक्षण देखणी होती रुक्मिणी, विदर्भाची कन्या रुक्मिणी. श्रीकृष्णही गेला होता तिथं, श्रीकृष्णालाही द्रौपदी आत्ता आवडत होती, आपल्या रुक्मिणी आवडत होती, रुक्मिणीनं पत्रही लिहिलेली होती. पण रुक्मिणीने रुक्मिणी असं म्हणाली कृष्णाला की हे बघा, मी तुमच्याबरोबर पळून येणार नाही, ते बरोबर दिसणार नाही, तुम्ही मला इथनं पळवून नेऊ नका, तेही बरोबर दिसणार नाही. तुम्ही इथं जमलेले सगळे राजे राजवाडे जे कोणी आहेत, अतिरथी महारथी आहेत, त्यांचा पराभव करा आणि मला इथनं घेऊन जा, अशी मोठी भव्यतेनं घेऊन जा. त्याच्यावर श्रीकृष्णांनी सगळ्यांचा पराभव केला. कर्णापासनं सर्व लोक तिथं होते सगळ्या ह्याच्यात, या सगळ्यांचा पराभव एकट्या श्रीकृष्णाने केला तिथं. आणि श्रीकृष्ण अत्यंत शानदारपणे त्या रुक्मिणीला घेऊन आपल्या बरोबर आला, वैदर्भीय कन्येला घेऊन आला. हे पराक्रम जसे आहेत, पण एवढं असून एवढ्या भार्या असून श्रीकृष्णाच्या चारित्र्याला कोणी दोष देत नाही. बघा भोगून या 16 सहस्र नारी, अजून तो ब्रह्मचारी तुकारामच म्हणतात, तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांच्यासारखा एक विलक्षण माणूस या भूमीत होऊन गेला. मला व लोकांनी गेले काही दिवस एवढी पुस्तकं दिली तिथं, मीना गोडखिंडी बसल्यात, त्यांनी मला त्या डोंबिवलीचा इतिहास दिला. काल दीपक नरवण्यांनी माझ्या हातात एक एवढा मोठा ग्रंथ दिला, तो वाचायला म्हटला तर किती दिवस लागतात मला. दुर्गेश पुरुळेकर हिथं आहेत, त्यांनी 2 पुस्तकं त्यांची दिली. मी गेले घरी गेल्यापासून रात्र पहाटेपर्यंत काही काही चालत होतं आणि वाचतच होतो सगळ्या ह्याच्यात. काही मिळते का त्याच्यात आपल्याला, काही मुद्दे मिळतात का सगळ्या ह्याच्यातनं, हे ते बघत होतो. पण तुकाराम महाराज हे काही सामान्य माणूस नाही. अहो एक जर का माणूस केवळ 12 शब्दात प्रेमाचा वैश्विक सिद्धांत सांगत असेल तर तो माणूस काय असला पाहिजे, आणि ती भाषासुद्धा कशी असली पाहिजे या सगळ्या ह्याच्यातली. आज मराठी काय, मराठीचं काय होणार वगैरे असं करतात, काही मराठीला काही होत नाही म्हणून. मराठी काही सामान्य भाषा नाही, अमृतातही पैजा जिंकणारी ही भाषा आहे सगळ्या. परंतु तुकाराम महाराज असं म्हणतात, बघा प्रेमाचा वैश्विक सिद्धांत आहे, याच्यावर कुणी पेपर वाचला तर जगात डोक्यावर घेऊन नाचतील तुम्हाला लोक. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम ना ये बोलिता ना दाविता ना सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हा 2 मनांचा अनुभव आहे, बोलून दाखवता येत नाही, दाखवता येत नाही. इट कॅनॉट बी टोल्ड, इट कॅनॉट बी शोन, इट कॅनॉट बी डिस्क्राईब्ड. हा 2 मनांचा अनुभव आहे. 4 शब्द त्यातले अक्षर एकाक्षरी आहेत शब्द त्यात, म्हणजे 8 शब्दात तुकाराम महाराजांनी प्रेमाचा सिद्धांत सांग. ते झाडाभोवती फिरलं, हिरवळीवर लोळलं, गाणीविणी 4 म्हटली म्हणजे प्रेम बिम होत नाही, असं तुकाराम महाराज दिसलेलंच होतं पुढं काय होणार ते, म्हणूनच लिहून ठेवले त्यांनी ते सगळ्या. आणि आमची आत्ता पोरं सगळे तरुण मुलं तिथं त्या किल्ल्यावर आले तरी त्यांचा हा मोह काही सुटत नाही, हा पिक्चर पाहिला का तो पाहिला का, याच्यात ती हिरोईन आहे तिकडं हे केलेलं, ते चित्रांगदा सिंग आहे, मग त्या वगैरे ते चालतं सगळं काय. पांढरा रंग घेऊन येतात लोक, कारण किल्ल्याचा दगड काळा असतो म्हणून पांढरे कपडे असतात, पांढरा शर्ट, पांढरे बूटसुद्धा पांढरे असतात, जितेंद्रसारखे घातलेले लोक. तर पूर्वी जितेंद्र घालायचा बघा, पांढरे बूट घालून नाचायचं सगळ्या. आणि हातात ऑइल पेंटचा डबा असतो पांढऱ्या, आणि असा बदाम आणि बाण काढायचं, नावं लिहायची बाणाच्या टोकाला, तिकडे मग परत येणार आहोत कधी येणार आहोत त्याचा सगळा हिशोब बिशोब द्यायचा. हे प्रेम नाही, एवढं थोडंसं आकर्षण तात्कालिक असेल फक्त, याला प्रेम म्हणत नाही तसं तुकाराम महाराज सगळ्या ह्याच्यात. पण या सगळ्यात एक मात्र गुण आहे, विशुद्ध चारित्र्याचा हा गुण आहे सगळ्या. श्रीकृष्ण एवढा असून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर काही कोणी शिंतोडे कधीही मांडले.
श्रीकृष्ण काही कुणाचा हात धरून आता रुक्मिणीनं सांगितलं म्हणूनच तो घेऊन गेला, नाही तर काही श्रीकृष्णानं असं काही केल्याचं दिसत नाही कुठं. श्रीकृष्ण बऱ्याच वेळा दुर्वासांच्या तावडीत सापडलेला होता बरं. आता दुर्वास म्हणजे काय, आपल्याकडं काही जे असे भयंकर तापट वगैरे असे जे काही लोक आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा आधुर्य म्हणजे दुर्वास. अजून एक होते जमदग्नी म्हणून, तर या असल्या दोन चार नावापासून सावध राहा, कोणी फार जवळ जायचं नाही या लोकांची. दुर्वास एक दिवस आले कृष्णाकडं आणि ते हिंडायला लागले द्वारकेत तिकडे तिकडे सगळीकडे हिंडायला लागले आणि ते म्हणायला लागले मी दुर्वास आहे, मी कुणालाही मी ज्यांच्या घरी येऊन राहील आणि मी सांगेन तसंच करायला पाहिजे, एवढं जरी झालं आणि चुकलं तर मी शाप देईन, मला क्रोध येता कामा नाही या सगळ्याच्या. लोक म्हणाले मग तुम्ही येऊच नका आमच्याकडे, नकाच येऊ बाबा, असलं काहीतरी आम्ही काय पदरात घेऊ तुम्हाला इथे. पण श्रीकृष्ण होता, श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे. तो दुर्वासांच्याकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली आणि तो म्हणाला मुनिवर या तुम्ही माझ्याकडे राहा. ते म्हणाले अरे माझा राग तू माझा क्रोध तू पाहिला आहेस, तुला सगळं माहिती आहे काय आणि काय नाही. तो म्हणाला मला सगळं माहिती. मग मी येऊन राहतो म्हणाला मला कधीही क्रोध घेता कामा नाही कृष्ण, क्रोध आला तर मी शाप देईन तुला. तो म्हणाला ठीक आहे. त्यांनी इतका हैदोस घातला, रात्री कधीही उठायचे, त्या शिष्याने जेवण मागायचे, काहीही करायचे, एकदा आग लावली त्यांनी, सगळे प्रकार दुर्वासाने केले, श्रीकृष्णाला क्रोधच आला नाही. शेवटी त्यांनी असा काही उपाय काढला की आता याच्याखेरीज शक्यच नाही दुसरं, म्हणून त्यांनी एक रथ काढला. त्या रथाला एका बाजूला श्रीकृष्णाला झुंपलं, दुसऱ्या बाजूला रुक्मिणीला झुंपलं आणि मला घेऊन जा म्हणाले तिथनं. श्रीकृष्ण त्या द्वारकेतनं एका बाजूला रुक्मिणी एका बाजूला श्रीकृष्ण तो रथ घेऊन जात आहेत. आत दुर्वास बसलेले आहेत. दुर्वासांना लाज वाटायला लागली की सगळे लोक कसे बघतायत आपल्याकडे, काय सांगून बसलो आपण आता हे. हा माणसाला क्रोधच येत नाही एवढं सगळं करून काही झालं, पण हा सगळ्या पलीकडे गेलेला आहे, हा स्थितप्रज्ञ माणूस आहे सगळ्या जगातला. आणि दुर्वासच पळायला लागले बरं का रथ सोडून तिथनं शेवटी. मग कृष्णाने त्यांना बोलावून आणला आणि त्यांनी सांगितलं अहो असं काय करताय मुनिवर. ते म्हणाले अरे नाही रे माझं चुकलं सगळ्याच्यात, मी करायला नको होतं ते करून बसलो, तुला सांगितलं करायला, तू फार मी शरण गेलो आहे तुला याच्यात. पण दुर्वासांच्याकडे काही शक्ती होत्या, त्यामुळं दुर्वासांनी त्या शक्तींनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीसाठी एक असं काही वरदान मागितलं की या दोघांची कांती सोन्यासारखी झाली सगळ्याच्यात. किती उदाहरणं आहेत त्याची, फार गमतीदार उदाहरणं आहेत. श्रीकृष्ण दिसायला निःसंशय सुंदर होता, त्याचं रूपाचं मोहिनी सगळ्यांना पडले, त्या अगदी लहान त्या मथुरेत असल्यापासून त्या अगदी द्वारकेपर्यंत सगळ्यांना मोहिनी पडलेली. आणि शिवाजी महाराज दिसायला अत्यंत सुंदर होते असं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. एवढंच नाही, हा माणूस लोकांचा नेता आहे, हा माणूस सच्चा राजपूत आहे, हा बोलतो ते सत्य होतं, आणि याच्याकडे पाहिल्याच्यानंतर हा माणूस लोकांचा नेता आहे सांगायची गरज नाही, या लोकांचा राजा आहे सांगायची गरज नाही, असं मिर्झारागेच्या लोकांनी आग्र्याला लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यात अजाईब सुरती क्षयजी गौरव रंगी, विलक्षण गोरा रंग यांना मी प्राप्त झालेला आहे, सरळ नाक आहे, बारीक मिशा आहेत, असे मिश्किलपणे ते हसतात असं त्यांनी लिहिले काही लोकांनी. शिवाजी महाराज काही शामल बिमल नव्हते, शिवाजीराजे गोरे होते दिसायला, अतिशय देखणे होते, श्रीकृष्णही देखणा होता, पण चारित्र्य चारित्र्य हा जो भाग आहे, श्रीकृष्ण परा अध्यात्मच अख्खा अध्यात्म आहे श्रीकृष्ण म्हणजे सगळ्या. आपल्याकडं शील आणि शिवाजी महाराजांना जे शब्द वापरलेले आहेत, निश्चयाचा महामेरू बहुत ज्ञान श्रीमंत योगी जे आहे, परोपकारा चियाराशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कशी, कशी तुलना करायची या गुणांशी आणि काय करायची. त्याच्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. ह्याच्यापेक्षा चारित्र्यन ह्याच्यापेक्षा शील काय असू शकतं. जल की शोभा कमल है, पाण्याची शोभा कमळाचं फुल असतं. दल की शोभा फील, चतुरंग दलाची शोभा फील म्हणजे हत्ती. जल की शोभा कमल है, दल की शोभा फील, धन की शोभा धर्म है और कुल की शोभा शील, असं म्हटलेलं आहे सगळं. कवी भूषणाने असं म्हटलंय सुंदरता गुरुता, किती गुण आहेत बघा शिवाजी महाराजांचे. सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होती है आदर जामे, सज्जनता ओ दयाळुता दीनता कोमलता झलकै पर जामे,
दान कृपा नहु को करी बो करी बो अभय दानन की बर जामे साहिन सोरन टेक विवेक इते गुण एक शिवा सर जामे एवढ्या सगळ्या गुणांचा समुच्चय हा शिवाजी महाराजांच्याकडे झाला. तरी सुद्धा आता एक प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही बातमी ज्यावेळेला औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब असं म्हणाला की हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजतायत पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी कधीही या माणसाने गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेबान म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे तिथे. शिवाजी महाराज औरंगजेब म्हणाला आपल्याला औरंगजेबाचं सर्टिफिकेट नको आहे पण औरंगजेब सुद्धा असं म्हणाला ही सुद्धा काही सामान्य गोष्ट नाही. औरंगजेबाच्याकडून दुसऱ्या कुणाचं कौतुक आयुष्यात कधी झालं असेल असं मला मुळीच वाटत नाही त्या सगळ्याला. एकूण त्याचा स्वभाव बघता आणि 89 वर्षाचं आयुष्य बघता औरंगजेबाचं मला मुळीच वाटत नाही पण शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल असं म्हणतो. तुम्हाला मी आता खरी गोष्ट नाही पण हाच हीच जीच वाक्य आहेत ती थोडीशी नाट्यातनं आलेली आहेत पण अतिशय समर्थपणे मांडलेले आहेत म्हणून मी तो प्रसंग तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. औरंगजेबाचे मनसबदार उभे आहेत म्हणजे उजव्या हातावर डावा ठेवायचा आणि खाली मान घालून उभं राहायचं. कुणी हू की चू करायचं नाही बरं का, शब्द काढायचा नाही. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज बेगी नावाचा प्रकार असतो त्याच्याबरोबर तो अर्ज द्याय. तिथं शिवाजी महाराज कडाडले होते म्हणजे काय झालं असेल त्या दरबारची अवस्था देवजण. पण एका बाजूला त्याचे शहाजादे आहेत म्हणजे पोरं उभे आहेत औरंगजेबाची त्यांना ते सगळं समजावून सांगतोय. आणि औरंगजेबाच्या अलकाबाचे नारे चाललेत म्हणजे हजरत सलामत किबला ए दीनो दुनिया अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाजी आलमगीर बहादर अलकाब चाललेत ते. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो ये सब फिजूल है शहजादे चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी लेकिन आज कंधार से तंजोर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माब दौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपहसालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम तबा के भाग गए. यह है हफ्शी फौलाद खान. इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मनसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खान, ये खान जहां बहादुर, बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हाडा, ये रनमस्त खान, ये केसरी सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे राजपूत बुंदेल तुर्क ईरानी अफगानी उज़्बेकी हफ्शी मुगल फौजमन सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों क्यों शिवा को यह फतह हासिल होती है. हमारी तरह गोला बारूद हाथी घोड़े खजाना तोपे शिवा के पास नहीं है फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत शराब नाच गाने मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे.
इस सेवा ने मजबूत किले बनाए, इस सेवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए है उसने। हमने सेवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थोक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सेवा के उन खुद्दार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं, और वे बिकते भी नहीं। शिवाजी घाघ है, चालाक है, ठगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा। चारित्र्य हे अतिशय मोलाचं, आणि अलीकडच्या काळात सांगण्यासारखं काही एकच मुद्दा असेल तर तो चारित्र्य। सांगितलं त्याने एवढं बाळगलं तरी बास आहे असं मला वाटतं। काही शिकायचं असेल त्याच्यातनं तर एवढा एक जरी मुद्दा शिकला, एक गण शिकला, तर मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल सगळ्या ह्याच्यात। किती गोष्टी सांगायच्या मला, ते सगळं श्रीकृष्णाचं चरित्र अख्खं पाठ आहे, अगदी समंतक मण्यापासून जांबुवानापासून। जांबुवानानं आपली मुलगी दिली, तिचं नाव जांबवती, ते 8 श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत, त्याच्यात जांबवती। मला एकदा लोकांनी विचारलं ते की महाराजांचं ठीक आहे बाबा तुम्ही वाचता सगळं, ते श्रीकृष्णाच्या बायकांची नावं कशी काय तुमच्या लक्षात राहिली बाबा? म्हटलं माझा जन्मच मुळे गोकुळाष्टमीचा आहे, निदान नावं तरी लक्षात राहू, बाकी जाऊ दे म्हटलं सगळं त्याच्यातनं, पण निदान नावं तरी लक्षात राहू दे। पण हे असं आहे, दोन या देशाला इतकी मोठी देणगी मिळालेली असताना या देशाचं असं अधपतन व्हावं, खरं म्हणून की आपण जगाला शिकवण द्यायला पाहिजे असं होतं आपल्याला। फ्रेडरिक मॅक्समुल्लर होता, हा फ्रेडरिक मॅक्समुल्लरनी हा जो धर्म आहे हिंदू धर्म हा उखडून काढण्याच्यासाठी याचं मूळ आणि यांचे जे ग्रंथ आहेत ते वेदात आहेत, म्हणून वेदच वेदांवर घाला घालून टाको, म्हणून वेदांचा अभ्यास सुरू केला आणि तो त्या वेदात एवढा रमून गेला की फ्रेडरिक मॅक्समुल्लरनी वेदांचं अनुवाद केला। ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला इंग्लंडमध्ये, तो म्हणाला भारताला लुटून तुम्ही इतका पैसा आणलेला आहे, छापा म्हणाला त्यांनी, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे वेद। ईस्ट इंडिया कंपनीनं वेद छापले, अनुवाद छापला त्याच, एवढे मोठे मौलिक ग्रंथ, एवढं मोठं तत्वज्ञान, एवढी मोठी व्यक्तिमत्व इथं झालेलं असताना आपल्या देशाचा अधपात का आणि कसा इतक्या लवकर का व्हावा, याची या कारणाची मीमांसा ही करणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या। मी भूषणाचा एक छंद म्हणतो आणि थांबतो त्या। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो, कुंद कहा पज भृंद कहा रुचंद कहा सर्जाज सागे, भूषण भान कृसान कहा बखुमान प्रताप महीतल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाच कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे। धन्यवाद।